हॅलो स्टुडंट्स तर आजपासून इथं आपण क्लास सेव्हनच चॅप्टर नंबर येलो पेरीमीटर आणि एरियाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत तर त्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा पेरीमीटर म्हणजे आपण काय पाहूया आणि त्यानंतर जे काय असणार आहे पेरीमीटरचे फॉर्म्युले वगैरे ते आपण पाहूया तर बघा पेरीमीटर पेरिमीटर म्हणजे काय पेरीमीटर आपण कशाला म्हणतो एखादा कोणता पण क्लोज फिगर जर असेल मग ते रेक्टँगल असू द्या त्यानंतर स्क्वेअर असू द्या सर्कल असू द्या एखादी कोणती पण क्लोजर फिगर असू द्या त्या क्लोजर फिगरमध्ये असणाऱ्या सगळ्या साईडची ची बेरीज करणं त्याला आपण काय म्हणतो पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर म्हणजे आपल्याला थोडक्यात काय म्हणता येईल पेरिमीटर मीन्स पेरीमीटर नथिंग बट काय असणारे पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स सम ऑफ ऑल साईड्स म्हणजे कोणती पण एखादी जर फिगर असेल सा तर त्या फिगरमधील सगळ्या साईडची बेरीज करणं ऍडिशन करणं त्याला आपण काय म्हणतो पेरीमीटर काढणे असे म्हणतो आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्वेअर आणि रेक्टँगल ह्या दोघांचा आज पाहायचा आहे फॉर्म्युले काय असणार आहेत बघा तर मी जर एखादा इथं स्क्वेअर घेतला हा एक हा स्क्वेअर आहे समजा हा मी स्क्वेअर घेतला स्क्वेअर ए बी डी कॉर्डिलेटर ए बी डी मी घेतला आणि ह्याचं आपल्याला आता काय करायचं आहे पेरीमीटर काढायचा आहे ह्याला मी अगोदर नाव देतो कॉर्डिलेटर ए बी सी आणि डी आता ह्याचं पेरिमीटर काढण्यासाठी आपण काय करणार पेरीमीटर ऑफ कॉर्डिलेटर शॉर्ट फॉर्म मध्ये घेतो कॉर्डिलेटर ए बी सी डी इज इक्वल टू e काय असणार आहे सम ऑफ ऑल साइड म्हणजे काय हे बघा साइड दिसत आहेत हे एक साइड आहे हे एक आहे हे आहे हे आहे म्हणजेच काय साईड ए बी ए बी प्लस त्यानंतर सेकंड बी सी प्लस सी डी आणि प्लस ए डी ह्या चार साईडची भेटीत असणार आहे मग ह्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे स्क्वेअर एक प्रॉपर्टी आहे स्क्वेअर काय असतात स्क्वेअर मध्ये ऑल साईड्स आर सेम ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे सगळ्या बाजू इक्वल असणार आहेत म्हणजे मी ह्या साईडला जर ए नाव दिलं किंवा एक्स नाव दिलं समजा मला हे नाव दिलं तर हे पण कसं असणार हे पण ए एवढंच असणार आहे का कारण सगळ्या बाजू इक्वल असतात मग त्यामुळे आपण कसं करणार इथं ए आणि हे पण साईड कसं असणार ए प्लस हे पण ए आणि प्लस हे पण ए म्हणजेच पेरीमीटर काढण्यासाठी आपल्याला काय करणार बघा ए म्हणजे काय ए म्हणजे साइड आहे म्हणजे काय फोर इंटू ए आणि ए म्हणजे काय साईड आहे म्हणजे काय आपण म्हणू शकतो फोर इंटू साइड म्हणजे फोर इंटू साईड हा काय झाला पेरीमीटर झाला स्क्वेअरचा मग आपण काय म्हणणार सुद्धा लिहित असताना आपण कसं लिहिणार पेरीमीटर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू फोर इंटू साइड आणि एखाद्या स्क्वेअरची जर साईड ए असेल तर म्हणजेच काय फोर इंटू ए हे आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला झाला स्क्वेअरचा ते झालं पेरीमीटर ऑफ स्क्वेअर फोर इंटू साईड आणि तसंच आता आपल्याला बघायचं आहे रेक्टॅंगलचं जर रेक्टँगल असेल आता मी काय करतो एक रेक्टँगल ड्रॉ करतो हे झालं रेक्टँगल आणि ह्या रेक्टँगल मी नाव देतो पी क्यू आर एस आता हे रेक्टॅगल आहे ह्याला मी नाव दिलं पी क्यू आर एस आणि आता रेक्टँगलची आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे का अपोजिट साईड आर इक्वल म्हणजे कसं असणार आहे एस आणि साईड क्यू आर ह्या दोन इक्वल असणार आहेत आणि साईड पी क्यू आणि साईड एस आर ह्या दोन इक्वल असणार आहेत म्हणजे जेवढी असणार आहे तेवढी हे असणार ह्याला आपण लेंथ म्हणतो हे लेंथ आहे आणि हे ब्रेड आहे आता ह्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हिची बेरीज करायची आहे म्हणजे बघा आता हे जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर मी काय करतो पेरीमीटर ऑफ क्वाड्रिलेटरल रेक्टँगल पेरिमीटर बघा पेरीमिटर ऑफ रेक्टँगल पेरीमीटर ऑफ रेक्टँगल कोणाचा आहे आता पी क्यू आर एस पीक्यू आर एस चा पीक्यू आर एस म्हणजे काय सम अप ऑल साईड म्हणजे आता इथे बघा लेंथ दिसत आहे आता पीक्यू प्लस क्यू आर हे सगळं मी आता लिहितो पटकन शॉर्ट मध्ये पीक्यू प्लस क्यू आर प्लस त्यानंतर आहे आर एस आणि प्लस पी एस आता ह्याच्यामध्ये बघा ह्या दोन लेंथ आहेत पीक्यू आणि आर एस ह्या दोन लेंथ आहेत ह्या दोन्ही सारख्या आहेत मग आपण काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये टू लिहू शकतो हे काय असणार एल तर आता ह्या ठिकाणी बघा टू इन ह्या दोन लेंथ झाल्या ह्या काय असणार आहे ह्या दोन लेंथ झाल्या टू येल आणि प्लस दुसरं काय असणार बघा हे ब्रेड आहे हे बी झालं आणि पण बी झालं म्हणजे टू बी म्हणजे काय टू बी म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला काय मिळत आहे बघा टू एल प्लस टू बी आता ह्याच्यामधून जर आपण टू कॉमन घेतलं तर आतमध्ये काय लिहणार आहे एल प्लस बी म्हणजेच काय लेंथ प्लस ब्रेड म्हणजे आपण काय म्हणू शकतो पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू हे ते स फॉर्म्युला लिहताना आपण काय लिहिणार पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ रेक्टँगल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय असणार आहे टू इंटू एल प्लस बी आणि ते एल म्हणजे काय असणार आहे लेंथ आणि बी म्हणजे ब्रेड असणार हे असणार आहे आपला पेरिमीटरचा फॉर्म्युला ठीक आहे हे झालं पेरीमीटर ऑफ रेक्टांगल म्हणजे आता आपण काय बघितलेलं आहे दोन रेक्टांगलचे पेरीमीटर बघितलेले आहेत म्हणजे ए स्क्वेअरचं एक पेरिमीटर बघितलाय आणि रेक्ट एक पेरीमीटर बघितला आता ह्यामध्ये आपल्याला समजा जर विचारलं पेरीमीटर ऑफ स्क्वेअर जर विचारलं आणि आपल्याला जर त्या स्क्वेअरची साईड दिली आता समजा इथे सेव्हन सेंटीमीटर दिले तर आपण साईडच्या ठिकाणी सेव्हन सेंटीमीटर ठेवणार आणि मल्टिप्लिकेशन करणार आपल्याला काय मिळणार आहे पेरीमीटर मिळणार आहे आणि आपल्याला जर पेरीमीटर ऑफ रेक्टँगल विचारलं आणि आपल्याला लेंथ दिलेली असणार आहे बेडचं दिलेली असणार आहे मग एलच्या ठिकाणी लेंथ ठेवायची बीच्या ठिकाणी बेड तर ठेवायची आणि जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अँसर मिळणार ते म्हणजे काय असणार आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगल असणार आहे अशा पद्धतीने आपण स्क्वेअरचं आणि रेक्टँगलचं पेरीमीटर कॅल्क्युलेट करतो आता हे हे आणखी क्लिअर व्हावं हो, ह्यासाठी एक सॉल्ड एक्झाम्पल आपण पाहूया आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हो आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया जे पुढचा प्रॅक्टिस सेट असणार आहे त्याला आपण सुरुवात करूया बघा आधी इथे एक सॉलिव्हड एक्झाम्पल दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा मी वाचतो अगोदर द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज सिक्स्टी फोर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज सेव्हन्टीन सेंटीमीटर हॉट इज इट्स ब्रेड म्हणजे आपल्याला इथे पेरीमीटर दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे पेरीमीटर दिलेला आहे हे काय असणार आहे हे एक रेक्टँगल दिले आता हे हा रेक्ट आहे डायग्राम काढण्याची कशी आवश्यकता नाही तरी मी हे काढलेले आहे आता एक ए बी डी आहे आता एक सी एबीसीडी आणि ह्याच्यामध्ये हे पेरीमीटर किती आहे पी इज इक्वल टू सिक्स्टी फोर सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे म्हणजे सगळ्या बाजूंची पेरे सिक्स्टी फोर सेंटीमीटर आहे आणि त्याची लेंथ म्हणजे लेंथ म्हणजे हे असणार आहे बी एव्हन्टीन सेंटीमीटर हे ले लेंथ असणार आहे ले सेव्हन्टीन सेंटीमीटर आणि आपल्याला हे ब्रेड विचारलेलं आहे म्हणजे क्वेश्चन मार्क हे काढायचा आहे मग आता लिहिताना कसं लिहिणार पहिल्यांदा जे दिलेलं ते लिहा जीवन काय काय दिलेलं आहे आपल्याला पेरीमीटर दिलेलं आहे पेरीमीटर इज इक्वल टू पेरीमीटर इज इक्वल टू आता पेरीमीटर किती दिलेलं आहे सिक्स्टी फोर सेंटीमीटर सिक्स्टी फोर सेंटीमीटर लेंथ पण आहे लेंथ इज इक्वल टू लेंथ इज इक्वल टू सेव्हन्टीन सेंटीमीटर आणि ब्रेड तर आपल्याला फाईंड आउट करायला सांगितलेलं आहे काढायला सांगितलेले मग आपण काय लिहिणार ब्रेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ते आपल्याला काढायचं आहे आणि आप आपल्याला पेरीमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल काय फॉर्म्युला पेरीमीटर ऑफ रेक्टॅगल इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ रेक्टॅगल

इज इक्वल टू सेव्हन्टीन प्लस बी आता हे सेव्हन्टीन बी सोबत कसं आहे प्लस आहे ऍडिशनमध्ये हे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस वन सब्रॅक्ट होणार आहे थर्टी टू मायनस सेव्हन्टीन इज इक्वल टू आपल्याला बी मिळणार आहे म्हणजे हे आपण सब्ट्रॅक्शन केलं तर जे येणार उत्तर असणार आहे बघा थर्टी टू मधून आपण जर सेव्हन्टीन घालवलं तर आपल्याला किती मिळणार आहे बघा टुवे टुवेल्व्ह मायनस सेवन किती असणार आहे फाईव्ह त्यानंतर येतं थ्री हे वन प्लस वन टू झालं थ्री मायनस टू वन म्हणजे फिफ्टीन म्हणजे फिफ्टीन इज इक्वल टू बी आता इथे मी बाजूला लिहितो माझ्याकडे जागा नाही बघा म्हणजे फिफ्टीन इज इक्वल टू बी म्हणजे आपल्याला काय मिळलं बी इज इक्ल टू फिफ्टीन सेंटीमीटर म्हणजे बी म्हणजे काय असणार ब्रेड असणार आपल्याला ब्रेड मिळालेली आहे म्हणजे आपण शब्दामध्ये उत्तर लिहिताना कसं ते विचारले व्हॉट इज इट्स द ब्रिट्स ऑफ गिवन रेक्टॅंगल इज द ब्रेड ऑफ गिवन रेक्टँगल गिवन रेक्टॅंगल इज किती मिळालेली आहे फिफ्टीन सेंटीमीटर फिफ्टीन सेंटीमीटर मिळालेले हे आपलं फायनल आन्सर असणार अशा पद्धतीने आपण काय करतो असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हे झालं आपल्या शब्दामधलं उत्तर तर आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया जे काय असा पुढचा प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटला आपण पुढे सुरुवात करूया आता या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बस फक्त ऑफ स्क्वेअर आणि पेमीमिट्रॉप रेक्ट अँगल ह्या दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा ह्याच्यावरच पुढचा पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे ह्या दोन प्रॉब्लेम ह्या दोन फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला सगळे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत ठीक आहे थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया